नवीन भाई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं नवीन भाई और पनवेल की ताजा तरीन खबरें। नमस्कार, मी शिल्पा नरोडे, नवी मुंबई आवाज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। 2019 गणेश उत्सव अगदी 5 दिवसावर येऊन ठेपलेला आहे। गणेश उत्सवाची आतुरता अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आहे। ह्या वर्षीचा गणेश उत्सव पर्यावरण पूरक इको फ्रेंडली कसा साजरी केला जाणार, चला तर जाणून घेऊया जनतेची मते। इको फ्रेंडली गणपतीसाठी असं करायला पाहिजे, साधारणतः लोकांचं जे असतात शाडूच्या मातीच्या गणपती ज्या आहेत, ज्या मुख्य म्हणजे पेंडला तयार होतात, त्या आणून जर का आपण सगळ्यांनी आता त्याचं विसर्जन स्थापना विसर्जन व पूजा केली तर सगळ्यांचा फायदा होऊ शकेल। एक गोष्ट, पेंडला फक्त दोनच मॅन्युफॅक्चरर, कारण कालच मी जाऊन पेंडला मूर्ती बुक करून आलो, तर बाकी 98% जे आहेत ते प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती बनत आहेत, त्यामुळे अशामुळे प्रदूषणाला जो आळा घालता येईल त्याचं कमी करून करता येईल। किंवा जर का प्लॅस्टर ऑफ पॅरिसची गणपतीची मूर्ती आपण आणली जी इको फ्रेंडली भेटू शकली नाही, तर ती जी मूर्ती राहील त्या मूर्तीचं आपण 2 ते 3 वर्ष 5 वर्षापर्यंत जर का घरी स्थापना करून परत पुनर्स्थापना केली तर आपल्याला सगळ्यांचा फायदा होऊ शकेल, आणि ज्यातून जो कचरा किंवा घाण म्हणता येईल त्याच्यानंतर विसर्जन करताना होईल ते पूर्ण अवॉइड करण्यात येईल। किंवा या व्यतिरिक्त माझ्याकडे अजून पण एक आहे की आपल्याला जी माती भेटतं कुंडीतली त्याचा गणपती कोणीही बनू शकतो। उदाहरणार्थ माझ्या मुलीने 6 वर्षाआधी 3 वर्षाची असताना तिला गणपती करावा कुंडीतली माती दिली, तिच्या हाताने गणपती केला, आम्ही त्याचं विसर्जन घरच्या बादलीत केलं आणि तीच माती परत कुंडीमध्ये दिली। अशा प्रकारचा जर का सगळ्यांनी उपक्रम केला तर खर्च त्यानंतर त्यांच्या भावना सगळ्यांचा आपल्याला होऊ शकेल। इको फ्रेंडली एक चांगलंच माध्यम आहे, आणि जे हे जे आले हे पर्यावरणाच्या ह्याच्याने हे चांगलं म्हणजे अतिशय म्हणजे लाभदायक आहे, कारण इको फ्रेंडली गणपती लवकरात लवकर विरघळून प्रदूषण वगैरे होत नाही आहे, त्याच्यामुळे इको फ्रेंडली गणपती एकदम चांगले आहेत। जर मोठे गणपती पण जर का इको फ्रेंडली झाले तर चांगले म्हणजे चांगली गोष्ट होईल, कारण आपण हे मोठे गणपती इको फ्रेंडली बनवत नाही, ते आपल्या चिनी माती आपल्या त्या शाडू मातीने बनवतो, तर ते समुद्रामध्ये आपण टाकतो त्याच्या आणि परत त्याच्या संगती हार वगैरे प्लास्टिक वगैरे असतं, त्यामुळे कसं माहिती आहे आपला म्हणजे आपण म्हणजे तिकडे समुद्रसुद्धा खराब करतो, त्यामुळे आपल्या इको फ्रेंडली गणपती जर का म्हणजे छोटे गणपती आणि व्यवस्थित इको फ्रेंडली असेल तर ते आपल्या तलावामध्ये सुद्धा बुडवून लवकरात लवकर त्याचं म्हणजे ते विरघळून आणि व्यवस्थित होईल आणि पाण्याची सुद्धा प्रदूषण होणार नाही आणि पर्यावरणसुद्धा स्वच्छ राहील। हो नक्कीच, कारण POPचे गणपती खूप हानिकारक आहेत, कारण म्हणजे उद्या समुद्रातले मासेसुद्धा आपले म्हणजे मरत आहेत। इको फ्रेंडलीबद्दल मत असं आहे की इको फ्रेंडली हे आजच्या वातावरणामध्ये एक चांगलं असं दिवसेंदिवस काही प्रमाणे असं वाढत चालावं, इको फ्रेंडलीसाठी माणूस हे दिवसेंदिवस त्याचं प्रमाण वाढत चाललं, कारण त्याच्यातून माणसांना पर्यावरणदृष्ट्या हानी वगैरे कमी होत चाललेली आहे, माणसांचं हे आर्थिकदृष्ट्या बजेट वगैरे त्याच्यामध्ये पण खूप मदत होत चाललेली आहे, आणखीन त्याला एक प्रतिसाद जास्तीत जास्त चांगला मिळत जावा हीच अपेक्षा आहे जास्तीत जास्त। हां, ॲक्च्युली शाडूच्या मूर्ती वगैरे त्या पाण्यामध्ये वगैरे बुडवताना वगैरे खूप हानी चाललेली आहे, पर्यावरण दृष्ट्या पाण्यामध्ये ते व्यवस्थित बुडत नाही आहेत, आणि इको फ्रेंडली वगैरे केलं तर लवकर ते हँडल करणं वगैरे हाताळणं वगैरे पण चांगलं जातं, आणखीन त्याला हे करणं व्यवस्थित छोडोपचार व्यवस्थित पूर्ण करणं ते काम पण खूप चांगल्या रीतीने चाललं आहे। व्हिडिओ जर्नालिस्ट अरबाज साठीसह शिल्पा नरोडे यांचा रिपोर्ट, नवी मुंबई आवाज वाशी। नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं नवी मुंबई और पनवेल की ताजातरीन खबरें।